स्वागत आहे. तर आज आपण दाळ भात म्हणजेच वरण भात कसा करायचा ते पाहणार आहोत. यामध्ये फोडणीचे वरण पाहणार आहोत आपण आणि भात पण कसा मऊ लुसलुशीत आणि मोकळा होईल हे देखील पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण आता पाहूया. साहित्यामध्ये आहेत लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली, टोमॅटो चिरून घेतलेले, मिरची, मोहरी, जिरी, हळद, मीठ. चला तर मग आता कुकर लावण्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया. वाटीचे माप मी घेतलेले आहे. ही पूर्ण वाटी भरून मी तांदूळ घेतलेले आहे. ही वाटी आहे ही पूर्ण भरलेली वाटी आहे. कोलम तांदळांनी भरून घेतलेली आहे आणि ती धुवून ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हीच वाटी पूर्ण भरून आपण तुरडाळ घेतलेली आहे आणि तुरडाळ धुवून ठेवलेली आहे. आणि अर्ध्यापेक्षा कमी मूग डाळ ही आपण घेतलेली आहे, ती पण धुवून आणि भिजवून घेतलेली आहे. तूर डाळ मध्ये थोडीशी मूग डाळ टाकल्यानंतर वरण हे घट्ट आणि चवेला पण चांगले लागते. त्याचबरोबर आता आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात खाली हा आपण डाळीचा डब्बा लावून घेऊया. त्यावरती आपण तांदळाचा डब्बा मोहरी टाकूया.
असं मानूया आपण. फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे. मोहरी पूर्ण तडतड करायला लागलेली आहे. आता आपण जिरे टाकूया, त्याचबरोबर लसूण. गॅसचा फ्लेम आपण थोडासा कमी करूया आणि थोडस आपण त्याला खालूया, नाहीतर जिरे आणि मोहरी जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपण थोडेशी ज्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या मिरच्या पण टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया, कारण की वरणामध्ये नंतर वर आलेली कोथिंबीर छान दिसते. त्याचबरोबर हळद, मीठ. हे मीठ आहे, मीठ चवीनुसार तुम्ही टाका. ही जी डाळ आहे ही डाळ आपण आता कढई मध्ये टाकूया. तुम्हाला जर वाटलं असेल की आता ह्याच्यामध्ये थोडस राहिलंय तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून परत कढई मध्ये टाकू शकता. मी अगदी थोडस पाणी घेतलेलं आहे. आणि हलूया आपण. आता आपण हे जे टोमॅटो ठेवलेलं आहे हे टोमॅटो आपण फोडणीमध्ये का नाही टाकले, तर हे टोमॅटो फोडणीमध्ये टाकल्यानंतर वरणाला थोडासा लालसर कलर येतो. त्याच्यामुळे फोडणी झाल्यानंतर आणि वरण थोडस शांत झाल्यानंतर मग आपण टोमॅटो टाकायचं. एक उकळी आल्यानंतर मग ते टोमॅटोचं कसं त्याचं तू वरण हे लालसर दिसत नाही, म्हणून आता आपण एक उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर मग हे टोमॅटो टाकूया. आलेली दिसत आहे, तर आपण आता ह्याच्यामध्ये हे टोमॅटो जे आपण कापले ते टोमॅटो आपण आता टाकूया. एकदा परत आपण डाळ खाली लागली नाही पाहिजे. तर हे पहा आपलं वरण पूर्णपणे तयार झालेले आहे. आता आपण गॅस जो आहे तो बंद करूया आणि प्लेटिंगला सुरुवात करूया. तर मंडळींनो, वरण भात तयार झालेले आहे. आपण करून पहा मी सांगितलेल्या पद्धतीने कसे झाले ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी टाकलेले व्हिडिओ साठी नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे येण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राइब केले की मी व्हिडिओ टाकलेले तुम्हाला दिसते. थँक्यू.